सत्य लढामध्ये बातमी प्रकाशित होताच महसूल विभागाची अवैध रेती माफियांवर धडाकेबाज कारवाई एक वाहन जप्त बाळापूर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीचा उपसा होत असल्याचे सत्यलढा न्यूजने प्रकाशित केले होते यावर दिनांक तेरा जानेवारी रोजी दबंग तहसीलदार सय्यद एहसानुद्दीन यांनी कारवाई सुरू केली आहे बाळापूर महसूल विभागाची अवैध रेती उपसा करून जाणाऱ्या वाहनांवर या आठवड्यात एक के बाद एक कारवाई करण्यात येत असून दिनांक तेरा जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास गायगाव परिसरात करण्यात आली बाळापूर महसूल विभागाचे तहसीलदार सय्यद अहसानुद्दीन यांना गुप्त माहिती मिळताच गायगाव वेळा मार्ग येथून काही वाहन अवैध रेती उपसा करून वाहनामध्ये रेती नेत होते त्या माहिती आधारे तहसीलदार आपल्या ताफ्यासह गायगाव व्याडा या घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी अवैधरित्या रेतीचा उपसा सुरू असल्याचे निदर्शनास येताच तसेच महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाहताच त्या ठिकाणाहून अवैधरित्या वाहतूक करणारे काही वाहने फरार झाली तर एका वाहनाचा पाठलाग करीत गायगावजवळ हे वाहन पकडण्यात आले वाहन क्रमांक एम एच तीस ए बी एकोणवीस एक्क्याऐंशी जप्त करून या वाहनाच्या चालकाकडे अधिक चौकशी केली असता कुठलीही रॉयल्टी कुठलीही परवानगी नसताना अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत असल्याचे निदर्शनात आले यावेळी वाहन व रेती जप्त करण्यात आली प्राप्त माहितीनुसार वाहन क्रमांक एम एच तीस ए बी एकोणवीस एक्क्याऐंशी हे नाल्यात पकडण्यात आले होते सदर वाहनात तांत्रिक अडचण असल्यामुळे हे वाहन रस्त्यात बंद पडल्यामुळे दुसरे वाहन बोलावून टोचून देण्याचा प्रयत्न केला असता हे वाहन रेतीने भरले असल्यामुळे सदर वाहन घटनास्थळावरून नेता आले नाही त्यामुळे सदर वाहन तलाठी व कोतवाल यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे ही कारवाई बाळापूर महसूल विभागाचे तहसीलदार सय्यद एहसानुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांचे कर्मचारी यांनी केली आहे काझी मेहंदी हसन बाळापूर हातरून प्रतिनिधी सत्यलढा न्यूज जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन